नमस्कार मंडळी, खिल्लार शेतकरी चॅनल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। चॅनल कोणी सबस्क्राइब केला नसेल तर आज सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। कारण का या खिल्लार दुनियेतल्या घडामोडी वेळेवरती आपल्याला बघायचे आहेत। तर या चित्रीकरणमधून आपण बघत आहोत की पाठीमागे चर्चेत असणारा गड इंग्लज गावचा सुकुमार चौगुले यांचा चिन्या, तर हा चिन्या तिथून या भागात आलेला आहे खाली कर्नाटक भागामध्ये। तर हा आता सध्याच्या घडीला रामचंद्र श्रीमंत साळुंके मामा यांच्याकडे हा खिल्लार गाय भरवण्यासाठी उपलब्ध आहे। आणि सुरुवातीला या अगोदर होता तो महादेव बजेंद्री यांच्याकडे, आणि महादेव बजेंद्री यांच्या अगोदर होता दयानंद आवटी मेजर साहेब यांच्याकडे होता। तर असा हा या बैलाचा प्रवास आहे। आणि लहानपणी भिवर्गे या गावात या वासराचा सुरुवातीचा प्रवास चालू झाला। तर मंडळी, खिल्लार शेतकरी शान चॅनल हा फडतरवाडी तालुका अतनी जिल्हा बेळगाव या गावात आता सध्या कार्यरत आहे। आजच्या या 25/12/2022 रोजी तर या ठिकाणी या बैलाचं आपण चित्रीकरण करतो आहे। आणि हा बैल चालवूनसुद्धा बघितला आहे। हा आपल्या जनतेला सर्वांना दाखवण्यासाठी व्यवस्थित याचं मूळ स्वरूपाचं चित्रीकरण केलेलं आहे आणि मूळ स्वरूपातच दाखवलेलं आहे मंडळी। तर या ठिकाणी त्यांच्या दावणीला असणाऱ्या खिल्लारची आपण माहिती बघत आहोत आणि त्यांना विचारत आहोत। चला बघूया, धन्यवाद। हा खोंड्याच गायचा का? कोणत्या बैलाचा खोंड आहे हा? आणि गाय कोणत्या बैलाची? लहानपणी घरगुती का बाजारातून? आणि तू आता बारका खोंड कोणत्या बैलाचा? ही कालवड आहे, बहीण भाऊ आहेत। कालवड द्यायचे का सांभाळायचे? म्हणजे अजून कन्फ्युजन आहे। गायचं वय झालंय ना आता, मग राहू द्या कालवड, कारण घरची वस्तू परत देऊन नंतर दुसरी कुठं शोधत बसायचं। हा हा गड इंग्लज मधला सुकुमार चौगुले यांचा चिन्या। किती महिने झालं बैल आणून? बैल कोणाकडून आणला? महादेव बजेंद्री मामाकडनं। त्यांनी मेजर साहेबाकडून महादेव बजेंद्री नेला होता। हा बैलाला करंट आला, कलर चांगला आला। कलर चांगला आला बैलाला। बर, सारखा हंबरतो ना। दाताला कसं आहे? तुमच्या वडिलांचं नाव काय? रामचंद्र श्रीमंत साळुंके। रामचंद्र श्रीमंत साळुंके, म्हणजे ओळख पहिल्यापासून सांभाळायचं का आत्ताच घेतलंय? साधारण होती बैल आजोबांची, इथून पहिलंच बंद झाली होती। मग आता मी 2 वर्ष झाले करते। खिल्लारच काम कधीपासून? खिल्लारची मला आवड असं 10-15 वर्षापासून आहे। माझ्या पहिल्या कमाईत मी कमावल्यापासून गायच घेतली होती। कोणती? ती पलीकडची। पहिली माझी इन्कम कमावल्यापासून मी 30,000 रुपयाला गाय घेतली होती। 6,500 रुपयाला 6,500 गाय ती। हा, गायचे 11 वेत 11 वेळ झालीत गायची। चांगले गाय। गायला पायाला काय झालं? गायला पायाला नव्हता, दगड मारून असं पाय मोडलं, जरा लय वांड होती। असं कायम सोडतो ना आम्ही माळामध्ये करायला।
केवढं भेटलं